बलशाली भारत, सशक्त भारत, सुरक्षित भारत, त्याचबरोबर विश्वगुरु भारत आणि विकसित भारताची संकल्पना करणारे प्रधानमंत्री मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्याला बनवायचं आहे. आजपर्यंत 63 वर्ष ज्या काँग्रेसला या सत्य देशामध्ये सत्ता गाजवली त्यांनी फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळ्याची श्रृंखला आपल्या समोर दिलेली आहे. विकसित भारत म्हणलं की अंगावर शहारे येतात, आपल्याला विकसित भारत काय माहिती नव्हतं. परंतु आज मोदींच्या रूपानं आपल्याला एक सशक्त नेता आपल्याला मिळालेला आहे, ज्यांनी हा देश सुरक्षित आणि सशक्त करण्यासाठी चार संकल्प समोर ठेवलेले आहेत. युवा, महिला, शेतकरी आणि गरीब. गरीब म्हणलं की हृदय पिळवडतंय, कधी माहिती नव्हतं, कारण 50-60 वर्ष फक्त गरिबी हटावचा नारा आपण ऐकत होतो. गरिबी कधी हटली नाही, कारण काँग्रेसच्या आणि त्या युपीआयच्या नेत्यांचं कधी पोटच भरलं नाही. परंतु या गेल्या 10 वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली या सरकार एक नया पैशाचा भ्रष्टाचार डाग आपल्याला पाहायला मिळाला नाही. मी बोलणार नाही फार वेळ, परंतु मी ऐकतोय काँग्रेसचे नेते येत आहेत आणि विचारत आहेत कोल्हापूरला काय दिलं. साहेब, मोदीजींनी या कोल्हापूरला भरभरून दिलेलं आहे. सातारा कागलचा रस्ता सुरू आहे, 3,500 करोड रुपये. संकेश्वर बांधा काम चालू आहे, 2,200 करोड रुपये. कोल्हापूर रत्नागिरीचं काम चालू आहे, 2,000 करोड रुपये. कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन 45 करोड रुपये. कोल्हापूरच्या एअरपोर्टसाठी 274 करोड रुपये दिलेले आहेत. कोल्हापूरच्या जलजीवन मिशनसाठी 1,385 कोटी रुपये दिलेले आहेत. भरभरून भरभरून कोल्हापूरच्या ई बसेससाठी 142 करोड रुपये दिलेले आहेत. आणि म्हणून असा एक नेता आपल्याला लाभलेला आहे ज्याने आपल्या भारताची उंची संबंध जगामध्ये वाढवण्याचं काम केलेलं आहे. जगातलं सर्वोत्कृष्ट आपल्या देशामध्ये असलंच पाहिजे असा विचार करणारा एकमेव नेता मोदीजी आहेत. तुम्ही पहा, देशातली सगळ्यात उंची, जगातली सगळ्यात मोठी उंची असणारी सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आपल्या देशामध्ये आहे. जगातला सगळ्यात उंच रेल्वे ब्रिज आपल्याकडे आहे. जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतू आपल्याकडे आहे. जगातला सगळ्यात मोठा कन्व्हेन्शन सेंटर आपल्याकडे आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं राम मंदिर सुद्धा आपल्याकडे आहे. जे आपलं स्वप्न होतं 550 वर्षापूर्वीचं, ते पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे. आणि हीच विकास यात्रा भविष्यात चालू ठेवायची असेल तर जो नारा भाजपनं दिलेला आहे, फिर एक बार मोदी सरकार आणि आपकी बार या 400 पार मध्ये कोल्हापूरचे दोन्ही खासदार धनुष्यबाणाला आशीर्वाद देऊन आपण पाठवा एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो.